नमस्कार बंधु भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, मी रुपाली कोल्हे आज तुम्हाला इयत्ता दुसरीतील विषय इंग्रजी 4.4 युनिट 4.4 मधील हू इज बेटर हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. लहान मुलांना काही काही गोष्टी खूप आवडतात, म्हणजे चॉकलेट खाणं आवडतं, गाणी म्हणणं आवडतं, बिस्किट खाणं आवडतं आणि गोष्टी ऐकायला खूप आवडतात. तशीच आज छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कासव आणि सश्याची. ससा आणि कासव दोघं मित्र असतात. दोघांची शर्यत लागते की डोंगराखालच्या आंब्याच्या झाडाजवळ जो सगळ्यात आधी पोहोचेल तो शर्यत जिंकेल. कासव आणि ससा धावायला सुरुवात करतो. कासवाचा गुण आहे हळूहळू चालण्याचा आणि सशाचा गुण आहे जोर जोरात उड्या मारत धावत जाण्याचा. सशाला माहीत असतं की आपणच शर्यत जिंकणार आहे, कारण आपण खूप जोरात धावतो. ससा जोरात धावत धावत एका कॅरेटच्या म्हणजे गाजराच्या शेतात येतो आणि सशाला गाजर खूप आवडत असल्यामुळे तो तिथे भरपूर गाजर खाऊन घेतो. त्याला असं वाटलं का असं अजून मागे, तो अजून पळत जातो. त्याला पुढे रॅडिशचं म्हणजे मुळ्याचं शेत लागतं. कासवाला रॅडिश पण खूप आवडतो, मुळा खूप आवडतो. तो भरपूर मुळा खाऊन घेतो. मग परत धावत धावत जातो, पण इतकं खाल्ल्यामुळे त्याला झोप लागायला लागते आणि तो एका शेतामध्ये सावलीमध्ये झोपून राहतो. इकडे कासव हळूहळू कुठेही न थांबता हळूहळू त्या डोंगराखालच्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन पोहोचतं. थोड्या वेळाने सशाला जाग येते. सशाला असं वाटतं कासव मागेच आहे, म्हणून तो धावत धावत आंब्याच्या झाडाखाली जातो. पण बघतो तर काय आपल्या आधी कासव येऊन पोहोचलेलं असतं. सशाने शर्यत हरलेली असते आणि कासवाने शर्यत जिंकलेली असते, कारण कासव हळूहळू पण न थांबता कुठेही पोचलेला असतो शर्यतीच्या ठिकाणी आणि ससा खाऊन झोपून शर्यत हरलेला असतात. असं प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो. आपल्यामध्येही काही काही प्रत्येकामध्ये एक वेगवेगळा गुण आहे, तसं प्राण्यांमध्ये पण गुण असतात. अशाच गुणांची गोष्ट आपण हू इज बेटर या घटकातून पाहणार आहोत.